नमस्कार आपण मराठी चारायला जंगलात गेलेल्या मायलेकांवर बिबट्याने हल्ला केला मुलाला वाचवण्यासाठी आईने बिबट्याशी झुंज दिली मात्र तिला आपल्या बाळाला वाचविण्यात यश आले नाही तळोजा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सरदार नगर या पुनर्वसित गावात आज मंगळवारी घडलेल्या या घटनेने दहशतीचे वातावरण निर्माण झाले सरदारनगर येथील बारदा वीरसिंग पाडवी ही महिला आपल्या चार वर्षे वयाचा मुलगा लक्की पाडवी याला घेऊन सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलातून गायी बकऱ्या चारण्यासाठी निघाली याचवेळी बिबट्याने या, या मायलिकांवर हल्ला केला बिबट्याने चिमुकल्या लकीची मान आपल्या जबड्यात पकडली हे दृश्य पाहून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी या मातेने बिबट्याशीच झुंज केली या मातेचा प्रतिकार पाहून बिबट्याने लकीला सोडून बारदाबाईवर हल्ला केला बारदाबाई बिबट्याला चकवा देण्यात यशस्वी ठरल्या मात्र ते आपल्या मुलाचे प्राण वाचवू शकल्या नाहीत बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी तळोदा पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून पार्थिव शासकीय रुग्णालयात तळोदा वन विभागाचे क्षेत्र अधिकारी एल एम पाटील यांनी दिली या प्रसंगी वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे वनरक्षक जाना माळी वनरक्षक सुनील पाडवी यांच यशवंत ठाकरे गुड्डू वळवी उपस्थित होते आमदार राजेश पाडवी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले व शासना कडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले